भारतातील दहा सर्वात भयानक ठिकाणी लांबी देहर खाणी मसुरी खाण तिच्या असुरक्षित कामाच्या परिस्थितीसाठी कुप्रसिद्ध होती आणि तेथे काम करताना अनेक खाम कामगारांना आपले प्राण गमवावे लागले लांबी देहर खाणी त्याच्या भयानक प्रतिष्ठेसाठी देखील ओळखली जाते मुकेश मिल्स मुंबई मुकेश मिल्स ही मुंबईतील एक बेबंद मिल आहे जी गिरणीला लागलेल्या आगीत मरण पावलेल्या कामगारांच्या आत्म्याने पछाडलेली असल्याचे मानले जाते ते लोकांसाठी बंद आहे बेताळ हिल्स पुणे बेताळ टेकडी ही पुण्यातील एक टेकडी आहे जी टेकडीवर मारल्या गेलेल्या महिलेच्या आत्म्याने पछाडलेली आहे असे मानले जाते नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया कोलकाता नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया हे भारतातील सर्वात मोठ्या लायब्ररींपैकी एक आहे आणि एका ब्रिटिश महिलेच्या भूताने पछाडलेले असल्याचे म्हटले जाते निमतला घाट कोलकाता निमतला घाट हे कोलकात्यातील एक स्मशानभूमी आहे आणि ते शहरातील सर्वात झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक मानले जाते सूर्यास्तानंतर स्थानिक लोक या ठिकाणापासून दूर राहणे पसंत करतात साऊथ पार्क स्ट्रीट स्मशानभूमी कोलकाता साऊथ पार्क स्ट्रीट स्मशानभूमी ही कोलकातामधील सर्वात जुनी आणि भयानक स्मशानभूमी आहे शनिवारवाडा किल्ला पुणे आख्या इतका आहे की एका तरुण राजपुत्राची किल्ल्यात निर्घूरपणे हत्या करण्यात आली होती आणि त्याचा आत्मा अजूनही त्या ठिकाणी आहे कुलधारा राजस्थान असे म्हटले जाते की एकेकाळी कुलधारामध्ये राहणारे गावकरी एका रात्रीत गायब झाले आणि त्यांनी एक शाप मागे सोडला जो आजही या भागात सतावत आहे डुमास बीच गुजरात डुमास बीच एक लोकप्रिय पर्यटन स्पॉट आहे परंतु त्याच्या भीतीदायक वातावरणासाठी देखील ओळखले जाते भानगड किल्ला राजस्थान भानगड किल्ला हा भारतातील सर्वात झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक आहे सूर्यास्तानंतर लोकांना किल्ल्यात प्रवेश दिला जात नाही